हातकणंगले तालुक्यातील कबडूर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती। यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली। कबडूर येथे शुक्रवार 8 डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली होती। यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकातील सौमंगल हेगडे व मीनाक्षी कांबळे यांना सुभेदार बेतकर व त्यांच्या दोन मुलींनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली होती। या प्रकारानंतर बेतकर यांच्यावर कारवाई करावी यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तक्रार केली होती, मात्र अद्याप या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही। त्यामुळे श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या वतीने धक्काबुक्की करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। शिष्टमंडळात अप्पा पाटील, दिलीप शिंदे, अनिल हेगडे, गौस संधी, अशोक हेगडे, उत्तम कांबळे आदींचा समावेश होता।